करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा. हॅलो, मी ऑनलाईन यासाठी आलेलो आहे की सध्या रेमडेसिवीर या इंजेक्शनबाबत अनेकांना जास्तीची माहिती नाही. तर सध्या रुग्णाचे नातेवाईक धावपळ करताना दिसत आहेत. सध्या आपल्या तालुक्यात वेगवेगळ्या संघटना, पदाधिकारी, अधिकारी ही लोक सतत वारंवार रेमडेसिवीर तसेच लस आणि ऑक्सिजन बेडसाठी पाठपुरावा करत आहे, पण सामान्य लोकांना ही माहिती पोचत नाही आहे. जास्तीत जास्त युवक सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर असतो, पण हा युवक आपल्या इतर साथीदारांना किंवा ग्रामीण भागात ही माहिती देत नाही की नेमकं काय चाललं आहे, किती पुरवठा होतो आहे किंवा काय आहे. कारण व्हॉट्सअपवर, फेसबुकवर या सर्व माहिती प्रसारित केली जाते, परंतु कोण त्याच्याकडं जास्त गांभीर्याने लक्ष देत नाही असं दिसून येत आहे. त्याचं कारण हे असंच आहे, एक करमाळ्यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर त्या गावातील एक पेशंट आज एका खाजगी दवाखान्यात ॲडमिट होता. तर त्यालाही स्कोर त्याचा नॉर्मलच असताना त्याला रेमडेसिवीर हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितलं. आता खरी परिस्थिती अशी आहे की रेमडेसिवीर हे इंजेक्शन सामान्य लोकांच्या हातात दिले जात नाही. ज्या कोविड हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी सुरू आहे, त्याच दवाखान्यातील डॉक्टरने किती रुग्ण आहेत, किती रुग्णांना रेमडेसिवीरची गरज आहे याबाबत बी फॉर्म भरून द्यायचा आहे, त्यांनी किती यूज केला, त्यांनी किती कोणत्या पेशंटला ओके किती वयाच्या पेशंटला किती स्कोर असताना गरज आहे ही माहिती प्रशासनाला द्यायची. प्रशासन त्यानंतर पाठपुरावा करून त्यांच्यासाठी इंजेक्शन मागवतं. त्याच्यानंतर पंढरपूर किंवा माढा इथं आपल्या सध्या तरी 2 दवाखाने आहेत कोविड हॉस्पिटल म्हणून. त्या 2 दवाखान्यांसाठी जेवढी अपेक्षित आहे तेवढी इंजेक्शनं पाठवून देतं. कधीकधी 25 गरज असते, पण 20 येतात किंवा 18 येतात. तर होतं आहे असं की गरज ज्याला आहे त्याची मागणी स्वतः डॉक्टर करत आहेत, आणि डॉक्टरांना ती 100% मिळेलच असंही नाही. एखाद्याला एखादी कमी पण येऊ शकते, पण मागणीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा चालूच आहे. पण होतं आहे असं की प्रत्येकच पेशंटला तुम्ही जाऊन रेमडेसिवीर घेऊनच या असं सांगितलं जातं. तो व्यक्ती प्रत्येक वेळी प्रत्येक दवाखाना, प्रत्येक मेडिकल, प्रत्येक गावोगावी आपल्या नेत्यांपाशी आपल्या जे सहकारी आहेत त्यांच्याकडे चौकशी करतो आहे की कोणीही तरी मला रेमडेसिवीर द्यावं. खरी परिस्थिती अशी की तुम्ही कुठेही जरी गेला तरी खाजगी लोकांकडे किंवा खाजगी लोकांच्या वसिल्याने कुठेही रेमडेसिवीर मिळणार नाही. जी काय मागणी करायची आहे ती डॉक्टरांनीच करायची आहे. मग असं असताना डॉक्टर तुम्हाला का लिहून देतो आहे? तर अशा परिस्थितीत डॉक्टरांना तुम्ही त्याच्या जे दवाखान्याची चिठ्ठी असते त्या चिठ्ठीवर तुम्ही आवर्जून त्यांना लिहून द्या म्हणून असं सांगावं. आणि त्यांनी जर दवाखान्याच्या चिठ्ठीवर लिहून दिलं की तुम्ही रेमडेसिवीर घेऊन या आणि तुमच्या पेशंटला ती नोंद केली त्याची, तरच ते तुम्हाला मिळू शकेल किंवा तुम्हाला दिलं जाईल.
पण तसं होताना दिसणार नाही आहे, कारण तुमच्याकडं कोणताच डॉक्टर चिठ्ठी देणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। कारण अशी परवानगी किंवा ज्यावेळी ह्यांना कोविड हॉस्पिटलची परवानगी देण्यात आलेली आहे त्यावेळी सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही अशी कोणत्याही रुग्णाला इंजेक्शनची मागणी करू नका, तुटवडा असल्याने हे इंजेक्शन मिळत नाहीत। मग कधी कधी काय होतं आहे, आता आपल्या भागात होतं आहे का नाही हा प्रश्न गौण आहे, पण असं होतं आहे की रुग्णाचा नातेवाईक आपल्या वशिल्यावर किंवा ओळखीवर जिथं कुठं काही साठा असेल तिथून आणण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ज्या त्या रुग्णाला खरंच दिलं जाईल का हा मोठा प्रश्न आहे। मागील आठवड्यामध्ये एका रुग्णाचा 8 स्कोर होता, त्या रुग्णाला आजपर्यंत रेमडेसिवीर दिलंच नाही। विशेष म्हणजे तो रुग्ण पहिल्या दिवसापासून रेमडेसिवीरची मागणी करत होता। आमच्या एका स्थानिक नेत्याला सोबत घेऊन त्यांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आलं नाही। मग अशा परिस्थितीत जर एवढीच गरज होती तर आज त्या रुग्णाची अवस्था वाईट असायला हवी होती। आजपर्यंत त्या रुग्णाला एकही इंजेक्शन न देता पूर्ण रिकवर झालेला आहे आणि आता थोड्या दिवसात त्याचा डिस्चार्ज होईल। मग जर गरजच नव्हती तर त्या माणसाला का सांगितलं असेल तू घेऊन ये म्हणून? आणि दुसरी बाब म्हणजे अशी की तो त्यांना पण माहिती की रेमडेसिवीर मिळणारच नाही, मग त्या व्यक्तीला धावपळ करायला लावण्यात काय अर्थ आहे? त्या गोष्टी त्यांनीही समजून घ्यायला पाहिजेत, लोकांच्या भावनांची आदर केला पाहिजे, त्यांचा राग उद्रेक बाहेर पडेल ह्याची वाट न पाहता आपण कोविड योद्धे आहात त्या पद्धतीनेच आपला आदर सत्कार करून घ्यायला पाहिजे। लोकांनी तुमच्याबद्दल देवमाणूस ही जी संकल्पना तयार केलेली अगदी त्या पद्धतीने आपण राहावं असं अपेक्षित आहे। आपण रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना असं धावपळ करायला लावणं योग्य नाही। आम्हाला वाटतं की अशा गोष्टी ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतात त्या नावाशी उघडकीस आणावं वाटतात, पण होतं असं की आज सध्याच्याला परिस्थिती अशी आहे की आमच्या रुग्णाला आम्हाला असं वाटतं की कुठंतरी वेळेवर बेड मिळावं, त्यामुळं कसे का असना वेळोवेळी तुम्ही सहकार्य करताय, त्यांना रिकवर होण्यास मदत करताय, अशा परिस्थितीत आम्ही तुमच्याकडून वेगळ्याच अपेक्षा ठेवून आहोत। पैसे सध्या महत्त्वाचे नाहीत आणि त्याच पद्धतीने आम्हालाही असं वाटतं की पैशाला जास्त किंमत न देता तुम्ही माणुसकी म्हणून प्रत्येक रुग्णाकडे बघावं। आजचा दुपारचाच एक प्रकार आहे, त्या रुग्णाला रेमडेसिवीर हे इंजेक्शन मागवलं, त्या रुग्णाच्या नातेवाईकाचा मला फोन आला, त्याला मी ऑक्सिजन विचारला कितीपर्यंत आहे, एक साधारण 90% ऑक्सिजन त्याचा होता, बऱ्यापैकी नॉर्मलच म्हणावं लागेल। जर रेमडेसिवीरची जर मागणी होत असेल तर थोडाफार अजून खालवलेला असावा असं वाटलं, म्हणून स्कोर किती याबाबत विचारलं तर हे भोळी लोक आहेत, ह्यांना माहीतसुद्धा नाही की स्कोर कितीपर्यंत असतो आणि काय असतो। त्यांना जे मोगम सांगितलं जातं तेच ते बाहेर येऊन सांगतात, मग म्हणून मला असं वाटतं की आपले सध्या जे युवक आहेत व्हॉट्सअपवर आहेत फेसबुकवर आहेत ह्यांनी आपापल्या गावात प्रबोधन केलं पाहिजे, ग्रामीण भागातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की काय गरजेचं आहे काय नाही गरजेचं, कशा पद्धतीने मिळू शकतं का नाही मिळू शकत, ह्या गोष्टी आपण सांगणं गरजेचं आहे। जे लोक पेपर वाचतात, जे लोक पोर्टलच्या बातम्या वाचतात, जे लोक फेसबुकवर असतात, ह्या लोकांनी जी लोक कधी वाचत नाहीत अशा लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा ह्या पद्धतीने आपल्याला मिळणारच नाही आहे। सध्याची परिस्थिती अशी की जो डॉक्टर मागणी करणार आहे त्याने लेखी मागणी करायची आहे प्रशासनाकडे, प्रशासन त्याची बाजू मांडणार, तिथून ते इंजेक्शन उपलब्ध होणार आणि त्यानंतर वापरलेल्या इंजेक्शनची सुद्धा माहिती प्रशासनाला कळवायची। इथपर्यंत प्रशासनाने पूर्ण कडक नियम केलेले आहेत आणि ह्या नियमांशिवाय कुठं मिळणार नाही माहीत असताना डॉक्टर जर तुम्हाला सांगत असेल तर ही गंभीर बाब आहे। या बाबतीत डॉक्टरकडून लेखी स्वरूपात तुम्ही
सांग इंजेक्शनची गरज असल्याचं घ्यावं आणि तेच आपल्याजवळ ठेवावं. शक्यतो आजच्या प्रकरणावरून तर मला असं दिसलं की त्या माणसाला कुठले औषधे दिलेत हे सुद्धा सांगितलं नाही. इंजेक्शनची चिठ्ठी तर लांबच की आजपर्यंत काय औषध देणार आहे आणि पुढं काय चालू आहे. त्याच्या हातात त्याची फाईल नाही, सिटी स्कॅनचा रिपोर्ट नाही, किती स्कोर झाला आहे ही तोंडीच सांगितलं जातं आहे. मग ही परिस्थिती असली तर म्हणजे आता नॉर्मली गोष्ट अशी की त्या पेशंटला माहीत नसते की कशा पद्धतीने बघायचं. मग त्या आजच्या पेशंटबद्दल सांगतो, सगळ्यांच्याच बाबतीत घडलं असेल असं नाही. त्याला विचारलं तरी त्याला ते सांगता आलेलं नाही आहे. मग ही गंभीर बाब आहे. शक्यतो डॉक्टरांना मी दोष देत बसत नाही. मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या युवकांनी आपापल्या भागातील लोकांना जागरूक करण्याची गरज आहे. प्रशासनाला सोबत कनेक्ट राहण्याची गरज आहे. परत एकदा गोष्ट होऊन गेल्यानंतर अधिकाऱ्यांना नावं ठेवण्याचा अर्थ नाही. प्रत्येकाचा अधिकारी आपल्या विरोधात आणि चुकीचं काम करतो असं नसतं. अधिकारी आपले सध्या स्वतः लक्ष घालून काम करत आहेत. स्वतः तहसीलदार साहेब प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. तहसीलदार साहेबांनी असंही सांगितलं की ज्या ज्या लोकांचं दवाखान्याचं बिल अधिक येणार आहे, अधिक येऊन गेलेलं आहे, अशा लोकांचे हे बिलाची तपासणी करून योग्य ते बिलच घ्यायला सांगितलं जाणार आहे. अतिरिक्त बिल जर कोणी घेतलं असेल तेही महागारी देण्याची तयारी त्यांची सुरू आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला इलाज केलेली फाईल आपल्यासोबत बाळगावी आणि जर वाटत असेल आपल्याला जास्त बिल आलेलं आहे तर ते संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केल्यास, तक्रार म्हणजे एक माहिती आपण दिली त्यांना की माझ्याकडनं एवढं बिल गेलेलं आहे, तर ती शहानिशा करून आपलं बिल कमी करतील. ही झाली रेमडेसिवीर आणि आपल्या खर्चाची माहिती. जर या व्यतिरिक्त अजून काही माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपवरसुद्धा आपण तुम्ही मेसेज करू शकता किंवा या ठिकाणी मेसेज केला तरी चालेल. मी स्वतः ती माहिती घेऊन तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.